आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिन सामान्य नागरिकांच्या सार्वजनिक सौख्याची माहिती देणं अशी यावर्षीच्या आजच्या दिवसाची संकल्पना आहे सर्व देशांच्या नेत्यांनी आपापल्या देशातील माध्यमांना मुक्त स्वतंत्र आणि वैविध्यपूर्ण वातावरण निर्माण करून द्यावं असं आवाहन संयुक्त सचिव आंतनियो गुटरेस यांनी आहे पत्रकार आणि प्रसार माध्यमातल्या कर्मचाऱ्यांना आपलं कर्तव्य पार पाडताना अनेक निर्बंध अन्याय सहन करावे लागतात आणि कधीकधी मृत्यूचा सामनाही करावा लागतो असं गुटरेस यांनी म्हटलं आहे जागतिक माध्यम स्वातंत्र्यदिनानिमित्त उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत सध्याच्या माहितीच्या युगात विश्वसनीय आणि खात्रीशीर माहिती जगासमोर आणून प्रसारमाध्यमातले सहकारी एक प्रकारे समाजाचा चुकीच्या माहितीपासून बचाव करतात असं नायडू यांनी म्हटलं आहे